यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील वडगाव शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 23 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात संबंधित तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला आहे. भल्या पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित घटना आज सोमवारी सकाळी 7:45 सुमारास घडली आहे. शीतल नागोराव शिंदे असं मृत पावलेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुसद तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. संबंधित तरुणी आज सोमवारी सकाळी 7:45 सुमारास गावातील मंदिरालगत असणाऱ्या शिवारात शौचासाठी गेली होती. दरम्यान मंदिरालगत असणाऱ्या एका झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणीवर हल्ला केला आहे. बिबट्याने बेसावत असलेल्या तरुणीच्या थेट मानेवर हल्ला केला आहे. हा हल्ला इतका भयावह होता की तरुणी जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शेतशिवारात काम करणाऱ्या काही जणांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेला बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला आणि खंडाळा पोलीस ठाण्याला दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. बिबट्याच्या या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सापळा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही गावातील नागरिकांनी केली आहे. खंडाळा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.